हे आधी नाही का सांगायचं मला? अगं मलाही आजच कळलं. अरे बापरे. हे आईजी, पण तू जा त्या आश्रमात. अरे तुझा सोहळा महत्वाचा आहे माझ्यासाठी. अगं पण तू काकाला शब्द दिलायस की नाही? पण तुझंही महत्वाचं आहे ना माझ्यासाठी. अगं पण काकासाठी तू त्याच्याबरोबर असणं जास्त महत्वाचं आहे. आश्रमात काय कधीही जात आहे तो काही पळून जात नाही. आईजी पण वेळ पण महत्वाची आहे की नाही? काकाला काहीतरी कन्फेस करायचं आणि ते त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे, आणि त्यावेळी तू तिथे असणं त्याहून जास्त महत्वाचं आहे. कांताला हे कळलं ना तर तो कॅन्सल करेल. सांगायचंच नाही म्हणून तर आपण काकाला हे सांगायचंच नाही. अगं नर्मदा योग सेंटरमुळे त्याच्या आयुष्यात किती फरक पडतो हे बघतोय मी, आणि ना तो खूप एक्सायटेड आहे त्याच्या या ऍडव्हान्स कोर्ससाठी. मला त्याचा हिरमोड नाही करायचा. ऍक्च्युली मला त्याने तारीख सांगितल्यानंतर माझ्याही पोटात गोळा आला होता, पण त्यांनाही तारीख हलवणं शक्य नाहीये. म्हटलं मग ठीक आहे, तू आणि काका दोघे जाल आश्रमात, बाकी सगळेजण माझ्या बरोबर असतील. मी बोलते कांताशी. हा तू बोलू नकोस, त्याचं जे ठरलंय ना ते होऊ दे आणि तसंच होऊ दे प्लीज. घाबरायचं नाही अजिबात, हा टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. मनात साठवायचं की आपल्याला काय बोलायचं ते, एकदा दोनदा रिव्हिजन करायची आणि धाडकन बोलून टाकायचं. कळलं? कळलंय तुला? बस बस, काय आता टेन्शनच नाही. ते एवढी ऑफिस मध्ये नोकरी करणारी हुशार स्मार्ट मुलगी तू, तुला काय अवघड आहे? बोलशील ना नीट श्रीशी? बोलून दाखव काय बोलशील. घे तू पूर्ण वेळ घे तुझा, हा मला काही घाई नाही. रेडी? हा एक मिनिट आहे. हे कशाला? अगं रेकॉर्ड आपल्यासाठी. म्हणजे आपल्याला कळेल ना तुझ्या काय काय चुका होत आहेत, तुला बघता येईल ना त्यातनं काही बदल करता येईल. याची खरंच गरज आहे का काका? आहे, बघूया सुरू तर कर चल. श्री मला तुझ्याशी बोलायचंय. काय झालं? असं कसं हवेत बोलू? मला ना मीच वेडी वाटते काका, काही फील येत नाही. अगं तू इथे श्री आहे असं समजते बघ, म्हणजे माझ्याशी तू श्री म्हणून बोल म्हणजे तुला येईल फील. हा कर सुरू कर. नाही जमणार. जमेल जमेल, कर कर. हा थांबत थांबत थांबत. हा सुरू. श्री मला तुझ्याशी बोलायचंय. बोल. काय झालं? श्री असं नाही बोलणार. मग कसं बोलेल? ते मला माहित नाही, पण बोल असं नाही म्हणणार तो. बरं ठीक आहे, मी बोल असं नाही म्हणणार. हा ठीक. श्री मला तुझ्याशी बोलायचंय. बोलायचंय जान्हवी? बोलायचंय. मी तुझं बोलणं ऐकायला उत्सुक आहे. आता काय झालं? आता काय असते? श्री असं नाही म्हणणार. अरे मी नाही आहे श्री, पण आता आपण तुझ्यासाठी करतोय ना प्रॅक्टिस. हो पण मला हे खूप फनी वाटतंय सगळं. वाटू दे जान्हवी, पण कर कर कर. हा श्री मला तुझ्याशी बोलायचंय. याच्या पुढे जातच नाहीये तू जान्हवी. श्री मला तुझ्याशी बोलायचंय. इथेच आणलंय तुझं गाडं. पण मला हसू येत आहे, मग मी काय करू?
नाही हसू नकोस, तू जरा सिरियस हो, सिरियसली घे सगळं. काका आहो ते तसं जमेल मला, पण श्रीच्या समोर बोलता येत नाही हा प्रॉब्लेम आहे. आता तो समोर नाहीये तरी बोलत नाहीच तू. काका प्रॅक्टिस साठी तो समोर असण्याचा फील हवा ना. नाही म्हणजे तो समोर नको. पण हे फार काहीतरी अवघड बोलतेस तू. बर काका मी करेन मॅनेज, तुम्ही नका टेन्शन घेऊ. कसं नको घेऊ टेन्शन? ऐका ना आता थांबूया आपण, मला ना ऑफिसला जायला उशीर होतो. बरोबर ठीक आहे. किती वाजता सुटणार आहे ऑफिस? आज हाफ डे. हो पण म्हणजे सुटेल किती वाजता? एक 4 वाजेपर्यंत होईल मोकळे. ओके गुड, मग आपण 4 नंतर इथेच भेटू. पुन्हा हेच? नाही श्रीला घेऊन येतो सोबत. काही या काका आता बोलस तू, श्रीच्या सोबतच कर प्रॅक्टिस. श्री हे श्री काय करतोयस? नाही काय नाही श्री. अरे ते अवॉर्ड फंक्शन आहे ना आपलं, त्याच्या संदर्भात जरा. हो हो हो, ए आम्ही सगळे येणार होतो ना अवॉर्ड फंक्शनला. हा साहेब मी पण येणार आहे. आपल्याकडे 2 पासेस आहेत. हो एक्स्ट्रा साहेब, त्या निपाणकर मॅडम आहेत ना, त्यांच्या मिस्टरांना पण या कार्यक्रमाला यायचं होतं. म्हणजे मला म्हणत होत्या तुझा पास दे म्हणून. मी म्हटलं माझ्या साहेबांना बक्षीस मिळणार आहे आणि ते बघायला मी नसणार काय? हा मी नाहीच म्हणालो. पण आता 2 पासेस आहेत तर त्यातला एक देऊया का? हा म्हणजे त्यांना एक दिला तरीही आपल्याकडे एक शिल्लक राहतोच नाही का? जान्हवीला द्यायचा आहे का? हा हा म्हणजे मला ऍक्च्युली माहित नाहीये की तिला यायला आवडेल आवडणार नाही, यु नो. विचारून तर बघ. नाही नको नको. बरं मग एक SMS करून बघ. नको. अरे काय होतं ना, आपण एखादा मेसेज करतो आणि मग त्या मेसेजचा टोन पलीकडच्याला कळत नाही, उगाच गैरसमज वाढतात. नको. हो पण मग आता जान्हवीला कसं इन्व्हिटेशन द्यायचं? तू सांग ना. मी? हा तू कर ना. अरे खरंच तू तू बोलून बघ ना, म्हणजे तिला यायचं असेल तर मला आवडेलच, माझी काही हरकत नाहीये. पण तिला यायचं नसेल तर ती मला ते तसं स्पष्टपणे सांगू शकणार नाही ना, तुझ्याशी ती नीट बोलू शकेल. आणि तू काही फार फोर्स नको करूस तिला, असा एक जनरल विषय काढ, म्हणजे असं उडता उडता काही बोलणं झालं तर मला सांग तिला आवडताय का. हो पण मला काय वाटतं श्री, तिला का नाही आवडणार? तिला नक्कीच आवडेल यायला. हो हो हो, तिला आवडणार असेल तर मी काय मी फोन करेनच तिला. हा ठीक आहे मी सांगतो मग तुला. सांग नक्की सांग. साहेब ते निपांकर मॅडम. नंदन ते 2 पासेस निप्पाणकर मॅडम साठी नाही येत. नंदन मग कोणासाठी आहे? चल 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 सांगतो तुला. चल चल
25 लाच नेमकं हे नर्मदा योगा सेंटरचं जायचं ठरलंय. आणि नेमकं त्याच दिवशी श्रीचं अवॉर्ड फंक्शन आहे. श्रीला काकाचा कार्यक्रम फिसकटवायचा नाही. पण नेमकी जान्हवी सुद्धा 25 ला मुंबईत नाही. तिनं हे फंक्शन अटेंड करावं असं मला वाटतंय. पण तिचं रजिस्ट्रेशन झालंय. आता नाव कॅन्सल करणं बरोबर नाही. कांताचा मूड घालवायचा नाही. पण श्रीला अवॉर्ड घेताना पाहण्याचा क्षणही चुकवायचा नाहीये. जान्हवीचा ऊर अभिमानानं भरून येईल. नेमकी हीच तारीख का क्लॅश व्हावी? काय करावं, कसं मॅनेज करावं दोन्ही? अवॉर्ड घेणाऱ्या श्रीला पाहताना डोळ्याचं पारणं फिटेल. पण कांताला करायच्या असलेल्या कन्फेशन मध्येही मला त्याच्या बरोबर राहायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जान्हवीनं हे फंक्शन अटेंड करावं असं मला वाटतंय. सगळे सुखाचे क्षण असे एकत्र नको यायला. विघ्नेश्वरा, आता तूच कर रे बाबा काहीतरी. ए बरं श्री, ऐक ना. सॉरी सॉरी, चुकून बोलले तुला श्री. हो पिंट्या, मला माहितीये मी तुझ्याशीच बोलतेय. अरे बरं, ऐकून तरी घेशील का माझ? हा ऐक, मी बाबांना फोन केला होता, त्यांनी उचलला नाहीये. कदाचित झोपले असतील तर जरा निरोप दे त्यांना. माझं ऑफिस सुटलंय पण मी काकांबरोबर बाहेर आहे. अरे हो, आज जरा श्रीशी कसं बोलायचं याची प्रॅक्टिस करणार आहे मी. ए श्री बरोबर नाही रे. हा म्हणजे काका असं म्हणाले होते मी संध्याकाळी श्रीला घेऊन येतो. चल वेडा आहेस का तू? असं कसं घेऊन येतील? चेष्टा करत असतील माझी. पिंट्या, मी फोन करते तुला. हा ठेव ठेव, फोन करते मी. श्री काही? अरे कसा आहे माझा पुतळा? कसा आहे? खऱ्या श्रीपेक्षा छान आहे. खऱ्या श्रीपेक्षा? हो. का? कारण हा हसतोय माझ्याकडे बघून. म्हणजे खरा श्री हसत नाही तुझ्याकडे बघून? शेवटचा हसला होता 6 महिन्यांपूर्वी. त्यानंतर जो आठवतोय ना मला, तो असा फुगा झालेला. अहो खरंच सांगतेय, शपथ, हसलाच नाहीये तो माझ्याकडे बघून. असला खडूस आहे ना. घरी आलीस ना की बदडून काढ त्याला. अगं शरा मारते मला, मी नीट वागलो नाही की. काका गंमत करतोय. फार गरीब बिचारी बायको आहे माझी. परते जाऊ दे, आता तू बोलशील का याच्याशी? हो, हा मला खूप आवडलाय. हसणारे श्री तू खूप छान आहेस. पण सॉरी, मला तुला खडूस श्री समजून तुझ्याशी बोलावं लागणार आहे. तसा ते चेहऱ्यावरून तू खडूस वाटत नाहीयेस आणि छान हसतोयस माझ्याकडे बघून. तू क्यूट दिसतोयस आणि इतका छान हसतोयस ना, त्यामुळे मला खूपच आवडलायस. पडलास, तोंडावर पडलास. हा एवढं कसलं घ्यायचं मनावर? तुला नाही बोलली ती, ती खऱ्या श्रीला बोलली. खडूस आणि विचित्र, खऱ्या श्री सारखा खडूस आणि विचित्र आहेस का तू? नाही ना, मग शांतपणे उभा राहा ना. काका माझा नवरा विचित्र नाहीये. तूच म्हणालीस आता. मी तो हसत नाही असं म्हणाले होते. खडूस? तसा तो खडूस नाहीये, म्हणजे हा थोडासाच खडूसपणे वागलाय माझ्याशी. म्हणजे खडूसच?
खडूच आणि रूढही आहे खूप, माहिती का काका? मी रूढ असं म्हणाले नाही, तुम्ही आता एक एक विशेषण ऍड करताय। रूढ आहेस तो काका, माझ्याशी रूढलीच बघतो तो रोजच, स्वतःच खरं करतो कायम, एक नंबरचा हेकेखोर आहे, हेकेखोर सगळं त्याला कळतं, जगातली सगळी अक्कल स्वतःला असं वाटतं त्याला, बाकी सगळे विंडो। असा नाहीये तो। असं नाहीये, मग कसं आहे ते बोला आता इथे, हा नवरा आता बुजगवण्यासारखा उभा आहे की नाही समोर बोला। श्री काय झालं, कसं बोलू त्यांना बी आता, आता सिरियस घ्या प्लीज, मग नंतर आपल्याला जरडू येतं की नाही, हो की नाही? हो हो हो, चल आता सिरियस, चल। श्री ए ए बाळा, ए काय किस करतेस की काय झालं, कुठं आहे तो खराशी नाही आहे, एवढ्या जवळ काय येते आता, तुम्ही काही बोलताय, चल बोला आता बोला। हा कस सांगू मी काका, मी त्याचं अभिनंदन करू आधी, त्याला अवॉर्ड मिळाला म्हणून। तुझ खूप अभिनंदन श्री। मला खूप अभिमान वाटतो तुझा, तू यंग अचीवर तर आहेस, पण तू सगळ्याच फ्रंट्स वरती आहेस आणि मला तू खूप आवडतोस। काका मी बोर करते का? बोल बोल। आणि तुम्ही तो कॅमेरा बंद करायला मी कॉन्शियस होते खूप। हे तुझं हिरोईनच्या वर चाललंय आता जान्हवी, मग अशी म्हणलीस मला फील येत नाहीये, हा आता म्हणतेस कॅमेरा बंद करा मी कॉन्शियस होते, तुला जे व्यक्त करायचं ते व्यक्त कर ना पटकन। हे बघ तू विसरून जा की आता इथे मी आहे, इथे तुम्ही दोघच, तू आणि श्री तुम्ही दोघच आहात असं समजून बोल ना, सिरियसली बोल आता, कम ऑन प्लीज सिरियस ना। नवरा बायको श्री अर्धांग, खूप लोक असं म्हणतात की लग्नाला खूप वर्ष झाली ना की नवरा बायको एकमेकांसारखे दिसायला लागतात, एवढं एकरूप होत जात नात, आणि माझा या सगळ्यावर विश्वास आहे। तुला किती खरं वाटेल किंवा नाही वाटणार मला माहित नाही, पण मला असं वाटतं मी तुझ्याचसाठी जन्माला आले, तुझ्यासाठी या जगात आले, म्हणून तर तुझ्या पाठोपाठ आले, पण जाताना मात्र मी आधी जाणार आहे, किंवा अगदी बरोबर तुझ्या बरोबर, एक क्षणही आधी नाही आणि नंतरही नाही। हे काय बोलतेय मी? बोल बोल। अहो मी काहीही बडबडायला लागली आहे। काही प्रॉब्लेम नाही, बोल तू बोल। मी आता बसू का? माझे पाय दुखायला लागले। श्री तू पण बसतोस का? नाही म्हणतोय, नाही नाही, हे बघ खूप हट्टी आहे, खूप हट्टी आहे। मग राहू दे, मी सुद्धा उभीच राहते। नाही तू बस ना। काका तुम्ही ते शूटिंग बंद करा ना आता, अहो तुमची किती बॅटरी जात असेल आणि मेमरी सुद्धा। माझ्या फोनच्या मेमरीची काळजी करू नको, तुझ्या मेमरीत काय ना ते सांग पटपट। काका मला अजूनही आमची पहिली भेट आठवते, तुम्हाला माहितीये मी श्रीला अकाउंटंट समजले होते, काय छान दिवस होते ते, मी जेव्हा जेव्हा त्याला भेटायचे ना तेव्हा असं वाटायचं मी याला ओळखते, खूप जुनी ओळख, पण आठवायचा प्रयत्न केल्यानंतर कुठे भेटले आणि कधीपासून ओळखते हे कधीच नाही आठवलं, पण तरी वाटायचं आपली ओळख आहे। काका तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे? मला असं वाटत मी श्रीसाठीच जन्माला आले। मलाही। काय? मी तुमच्या दोघांसाठी जन्माला आलोय। काहीही काका, जान्हवी टाइमपास नको, चल बोल पटकन। श्री
श्री मी तुला कळते, मी जितकी मला कळते ना त्यापेक्षा जास्त मी तुला कळते. नाही जमत आहे मला, कधीच नाही जमू शकत. माझा ना प्रॉब्लेम आहे हा, मी इमोशनल झाले ना की नाही बोलता येत मला.